राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. अनेक जण तुतारी हाती घेत आहेत, तर तुतारी हाती घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी घडामोड समोर येते, कारण पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत एक मोठं विधान केलंय. बघूया. जयंत पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. मात्र या जयंत पाटलांच्या बाबत त्यांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी एक मोठं विधान केलंय. सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे, अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनाच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधलं सर्वोच्च पद जयंत पाटलांनाच असेल असं विधान अमोल कोल्हेंनी केलंय. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय. जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. 1999 ते 2008 या काळात जयंत पाटील महाराष््ट्राचे अर्थमंत्री राहिले. 2008 ते 2009 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. त्यानंतर 2009 ते 2014 या काळात जयंत पाटील महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री होते. तर उद्धव ठाकरेंच्या काळात जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जयंत पाटलांच्या नावावर आहे. विधानसभेत 1990 पासून इस्लामपूर मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतायत. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार अध्यक्ष आहेत, त्यांची लेख सुप्रिया सुळे खासदार आहे, तर नातू रोहित पवार आमदार आहे. 2 महिने रोहित पवारांना सांभाळा, आता रोहित पवारांना महाराष्ट्र सांभाळायचं आहे असं विधान शरद पवारांनी नुकतंच केलं होतं. त्यामुळे रोहित पवार वारसदार असतील अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या. तर त्याआधी रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला वादही चव्हाट्यावर आला होता. जयंत पाटलांबाबत आम्ही चर्चा ऐकतो की तुमच्यात फार असं जयंत पाटील आणि रोहित पवार यांचं फार त्यांच्यामध्ये काहीतरी इश्यूज असल्याचे आम्ही चर्चा ऐकतो. नाही, ते विरोधकाली पसरवलेली गोष्ट आहे. त्या विरोधकाला मुद्दामून असं पाहिजे की आता ठीक आहे, भाजपली कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, त्यांना असं वाटतं की अजून पार्टीमध्ये वाद निर्माण करावे. पण फक्त विरोधकाली एक भाव केलाय या गोष्टीचा असं मला वाटतं. एकीकडे रोहित पवारांनी जयंत पाटलांबाबत वाद नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांना बिग बॉस म्हटलंय. बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला. त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच. मात्र आता जयंत पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस मधलं सर्वोच्च पद मिळणार म्हणजे नेमकं कोणतं पद मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सांगलीहून सरफराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.